असल्याने लोकांचा नॉनव्हेज खाण्याकडे पूर्णपणे कल कमी झालेला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये मटन, चिकन त्याचबरोबर ड्रायफिशलाही मागणी कमी झालेली असून मटन मार्केटमध्ये मंदीचे सावट पसरलेले आहे. कोरोनामुळं मटनाचा खप फार कमी आहे. मासा, मटन सगळंच मार्केट ठप्प आहे. मंदीचा सावट जास्त आहे. धनगर आता बकरी व्यवसाय पालन जास्त काय करत नाही आहे, त्यामुळे माल हा कमी प्रमाणातच येतो, त्यामुळे दर तसाच राहतो. दर कदाचित वाढेल पण कमी काय मटणाचा दर कधीच होत नाही. चिकनबरोबर माशाला किंवा बकऱ्याच्या मटणाला वगैरे पण मागणी कमी झालेली आहे. मंदी खूप वाढलेली आहे. दर साधारण आता 140 रुपये किलो, 160, 180 असे दर वाढलेले आहेत. दर वाढायचं कारण म्हणजे आता उन्हाळ्यात पाणी टंचाई असते, त्यामुळे दर वाढतो आहे. उत्पन्न कमी होत आहे कोंबड्यांचं, त्यामुळे ते दर वाढतो आहे.